नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर नेहमीप्रमाणे आज एक नवीन रेसिपी मी घेऊन आलेली आहे. खूप छान आणि सुंदर अशी रेसिपी आहे, झटपट आपल्या डब्यासाठी बनणारी आहे. तर या जे पावट्याचे जे दाणे आहेत याला आपण सगळेजण ओळखतो, हे मार्केटमध्ये खूप इझिली मिळून जातात आणि खूप छान आणि सुंदर पद्धतीने आपण एकदम झटपट बनवू शकतो. तर हे मी एक अर्धा किलो एवढे पावट्याचे दाणे घेतलेले आहेत. तर त्याला एक 10 मिनटं एवढं आपण अर्धा 2 ग्लास एवढे पाणी टाकून त्याला शिजून घेऊया. एक 10 मिनटं चांगलं शिजल्याच्यानंतर त्याला असं मऊसरपणा येतो आणि ते खायलाही खूप छान आणि चांगले लागतात. आणि सुकी भाजी बनवायची याची, तर त्याच्यामध्ये आपण थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया. त्याच्यानंतर मी एक कांदा कापून घेतलेला आहे, एक टमाटर आहे आणि काही थोडेसे घरातले गरम मसाला, तुम्ही लाल तिखट मिर्च पावडर पण टाकले तरी चालेल. मसाला हा नॉर्मली सगळ्यांच्या घरात असतोच. तर जिरा राई आणि कढीपत्ता टाकून याला चांगलं फ्राय करायचं आहे. कमीत कमी याला 5 मिनटं तरी एवढं कमीत कमी याला फ्राय करायचं आहे चांगल्या पद्धतीने. कारण जोपर्यंत याचं टमाटर आणि कांद्याचा एक जीव होत नाही तोपर्यंत या भाजीला चव येत नाही. तर याला चांगल्या पद्धतीने चव येण्यासाठी आपल्याला जो कांदा आणि टमाटर आहे तर याला एकदम बारीक शिजेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, कारण जे स्लो फ्लेमवरती जे टमाटर आहे ते जळणार नाही आणि चांगल्या पद्धतीने ते शिजले जाईल. चला आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे चांगलं मिक्स झाल्याच्यानंतर जे काही टमाटर आहे ते विघळून जातं. त्याच्यानंतर थोडंसं आपण मीठ टाकूया. जे जेवढी तुम्ही भाजी बनवणार आहे त्याच्याच ह्याने तुम्ही नमक टाकू शकता. तर आता याला चांगला एक जीव झालेला आहे, जवळपास हे शिजतही आलेलं आहे. तर अशा प्रकारे त्याला चांगलं जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपली गॅस चालूच ठेवायचा आहे, स्लोच ठेवायचा आहे, फास्ट नाही तर ते सगळं जळून जाईल, मसालेही त्याच्यात जळून जातील. तर मग आपल्या भाजीची सगळी चव निघून जाईल. जर आपण जर शाळेमध्ये मुलांना टिफिन देणार असेल तर तिथेही आपली ही भाजी कामाला येणार आहे. प्लस आपण जर कुठे फिरायला जाणार आहोत तिथेही आपली ही भाजी कामाला येणार आहे. जर आपल्याला ऑफिसमध्ये जायचं आहे आणि आपल्याला झटपट काहीतरी करायचं आहे आणि आपल्याला काही सुचत नाही आहे की आता नेमकं काय करावं, तर त्यावेळेसही आपण या भाजी कामाला येणार आहे. तर अशाच प्रकारे खूप छान आणि सुंदर पद्धतीने अशी भाजी बनते ही. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. जरी मुलं खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने जर ही भाजी बनवली, एकदम टोमॅटो आणि कांदा टाकून मस्त मिक्स आणि चांगलं शिजेपर्यंत जर हे बनवलं तर याला नक्कीच चव येणार. तर अशा पद्धतीने मी हे चांगलं बारीक शिजून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये जो आपला वालवर पावटा आहे तो याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. हे बघा या, आता ही चांगलं शिजून झाल्याच्यानंतर आपण तो पूर्ण जो वालवर पावटा जो आहे तो याच्यामध्ये आपण अशा प्रकारे मिक्स करूया. हे शिजवल्यानंतर त्याला एक वेगळा कलर येतो. त्याला असं त्याच्यातलं पाणी वगैरे काही काढून टाकायची गरज नाही. पाणीच टाकताना आपण नॉर्मली टाकायचं, जास्त नाही टाकायचं, जेणेकरून त्याची चव जी आहे ती पाण्यासोबत निघून जाईल आणि मग आपल्या भाजीला काहीच टेस्ट येणार नाही आणि ती खायलाही मजा येणार नाही. तर अशाच प्रकारे बघा, ही जोपर्यंत याचं पाणी सुकत नाही तोपर्यंत आपण ही भाजी चालूच ठेवायचं गॅस. तर अशा प्रकारे आपण थोडीशी त्याच्यावरती कोथिंबीरही टाकूया, कारण कोथिंबीरीने पण एक वेगळी टेस्ट येते आणि आपली भाजी खूप छान आणि सुंदर बनते. तुम्ही बघू शकता याला कलरही चांगला आलेला आहे, ते शिजलेलंही चांगलं आहे व तुम्ही कोथिंबीरही टाकलेली आहे. तर खूप छान आणि सुंदर पद्धतीने आपली एकदम म्हणजे 10 ते 15 मिनटाच्या आतमध्येच आपली भाजी बनते आणि एवढी सोपी आणि सुंदर भाजी, झटपट बनणारी आणि सगळ्यांना आवडणारी, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत. तर तुम्ही माझ्या स्टाईलने नक्की एकदा ही भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा.